नमस्कार कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पार्ले बिस्किटपासून केक बनवणार आहोत, तर खूप सुंदर लागतो हा केक खायला। पार्ले फ्लेवर असल्यामुळं मुलांना पण खूप आवडतो आणि त्यामध्ये आपण चॉकलेट फ्लेवर पण ॲड केलेला आहे, त्यामुळं मुलं खूप आवडीने खातात। तर किती सुंदर बनला आहे आपला केक, आणि हा अगदी स्वस्त आहे आणि खायलासुद्धा तितकाच मस्त टेस्टी आहे। खूप सोपी रेसिपी आहे, किती स्पॉन्जी आपला केक बनलेला आहे। तर याकरता मी 10 रुपयेवाले 2 पार्लेचे बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत। तर आपण यामधनं बिस्किट बाहेर काढून घेऊया। आपल्याला नंतर हे बिस्किट तोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण सर्व बिस्किट छोटे छोटे तुकडे करून घेऊया, कारण की आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचे आहेत। तर सर्व बिस्किट मी तोडून घेतलेले आहेत, आता आपण यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करूया। तर मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि 2 बॅचमध्ये मी हे बिस्किटं ग्राइंड करणार आहे। तर यामध्ये लगेच आपण साखर पण घालूया। तर 4 चमचे मी साखर घातलेली आहे, तुम्ही कमी जादा प्रमाण करू शकता। आता साखरेसोबत आपण बिस्किट एकदम बारीक वाटून घेऊया। तर खूप छान बारीक पावडर मी बनवलेली आहे। आता आपण एक बाउल घेऊया, स्टेनर घेऊया आणि बिस्किटची पावडर छान आपण चाळून घेऊया। चाळल्यामुळं आपली पावडर छान अशी मोकळी मोकळी बनते आणि केक पण खूप असा फुगल्या जातो, स्पॉन्जी बनतो, एकदम छान असा मऊमऊ गुबगुबीत बनतो। वरती बिस्किटचे छोटे छोटे तुकडे असले तर आपण हे साईडला काढून ठेवूया, नंतर पुन्हा बारीक करणार आहोत आपण। आता राहिलेले बिस्किटसुद्धा ग्राइंड करून घेऊया, यांना पण आपण चाळून घेऊया। तर किती छान बिस्किटची पावडर आपली बाउलमध्ये जमा झालेली आहे। स्टेनरमध्ये राहिलेले बिस्किटचे छोटे छोटे पीसेस पण आपण पुन्हा ग्राइंड करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला बिस्किटची पावडर छान चाळूनच घ्यायची आहे, म्हणजे केक खूप छान असा स्पॉन्जी बनतो। आता हे पुन्हा वाटून घेऊया आपण। मी वाटून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण स्ट्रेनरने याला चाळून घेऊया। आणि स्ट्रेनरमध्ये आता शिल्लक राहिलेलं आपण घेणार नाही आहेत, छोटे छोटे बिस्किटचे तुकडे साईडला ठेवूया। तर किती सुंदर बिस्किटची पावडर आपल्या तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये कोको पावडर घालूया। तर मी 1.5 चमचा कोको पावडर घेतलेली आहे, तिला पण आपण छान चाळून घेऊया। अशा प्रकारे आपण चमच्यानं वरनं हलवून हिला छान चाळून घेऊया। तर कोको पावडरमुळं आपला केक खूप छान असा चविष्ट बनतो आणि थोडासा वेगळा फ्लेवर पण येतो केकला। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। तर कोरड्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी साधारणतः 200 ml दूध घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचं दूध आहे, फार थंड किंवा गरम नाही घ्यायचं दूध आपल्याला। आणि थोडं थोडं दूध घालत आपण हे केकचं बॅटर बनवूया। आणि आपल्याला हे बॅटर बनवताना एकाच डायरेक्शनला हलवायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर खूप छान असं हलकं फुलकं बनतं आणि केक पण खूप छान फुगल्या जातो। तर अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी एकच डायरेक्शनला याला हलवत आहे। तर मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी पण दाखवणार आहे। तर बऱ्यापैकी आपलं हे बॅटर घट्ट आहे, त्यामुळे मी आणखीन थोडंसं दूध घातलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे केकचं बॅटर बनवायचं आहे।
आता मी तुम्हाला कन्सिस्टन्सी पण दाखवते बॅटरची, तर पोरिंग कन्सिस्टन्सी आपली बनली पाहिजे अशा प्रकारे। आता मी हा केकचा टीन घेतलेला आहे आणि बटर पेपर घेतलेला आहे। तुम्ही टीनला तेल लावून मैदा वगैरे डस्ट करून पण केक बनवू शकता, तर मी या टीनला तेल लावून घेतलेला आहे म्हणजे केक पटकन आपला जागा सोडतो। आता आपण तळाला बटर पेपर घालूया। मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये माझं हे बऱ्याच वेळा वापरलेलं मीठ आहे केक बनवण्याकरता, तर ते मीठ मी घातलं आहे। त्यावरती एक स्टँड ठेवलेलं आहे। आता अर्धा टीस्पून खायचा सोडा, अर्धा टीस्पूनपेक्षा कमी बेकिंग पावडर घातली आणि थोडंसं मी पाणी घातलेलं आहे त्या पावडरवरती छान मिक्स होण्याकरता। आणि ज्यावेळेस आपल्याला केक डब्यामध्ये घालायचा आहे त्याच वेळेस आपल्याला बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि जास्त पण मिक्स नाही करायचं याला। तर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे, तर अशा प्रकारे रिबन लाईक आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे। तर मी सर्व बॅटर या टीनमध्ये घातलेलं आहे। त्यानंतर आपण या टीनला टॅप करून घेऊया म्हणजे व्यवस्थित बॅटर सेट होईल डब्यामध्ये। त्यानंतर मी ह्या टरबूजच्या बिया घेतल्या, तुम्ही हवं तर टूटी फुटी ड्रायफ्रूट्स पण घालू शकता। तर अशा प्रकारे मी टरबूजच्या बिया वरनं घातलेल्या आहेत। आपली कढई पण छान प्रीहीट झालेली आहे। आता मी हा टीन कढईमध्ये ठेवला आहे, घट्ट झाकण ठेवलं आहे आणि एक 2 मिनिट मी गॅस फुल ठेवलेला आहे। 2 मिनटानंतर लो टू मिडियमच्यामध्ये ठेवला आहे। एक अर्ध्या तासानं दाखवते आपला केक रेडी आहे। तर काट्याचा चमचा मी यामध्ये घातलेला आहे, तर चमचा अगदी क्लिअर आहे म्हणजे केक रेडी आहे। आता हा टीन बाहेर काढून थंड करून घेतला आहे। आता आपण केक बाहेर काढून पाहूया कसा बनला आहे तो, तर किती सुंदर आपला केक फुगलेला आहे। तर मी एक प्लेट घेतलेली आहे आणि ती डब्यावरती पालथी केलेली आहे। तर अशा प्रकारे आपण इझिली केक बाहेर काढलेला आहे। बटर पेपर घातल्यामुळं आपला केक बिलकुल टीनला चिकटत नाही, शक्यतो बटर पेपरचा यूज करत जा तुम्ही केक बनवताना। तर किती सुंदर केक बनला आहे, साईडनं पण दाखवते, वरच्या साईडनं पण खालच्या साईडनं पण एकदम प्रॉपर बेक झालेला आहे। आता आपण कट करून पाहूया तर किती स्पॉन्जी गुबगुबीत आहे। तर तुम्ही हा केक नक्की बनवून पहा, आवडेल तुम्हाला आणि कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब लगेच करा। थँक्यू।